नमस्कार, मी वैशाली पाल। मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। माजी नगरसेवक प्रल्हाद जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात व जल्लोषात झाले। माजी नगरसेवक प्रल्हाद जाधव यांच्या डोंबिवली पश्चिम देवी चौक येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन किशोर मगरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। तसेच यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या शहर कार्यकारिणीची निवड करण्यात आली। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची शहर कार्यकारिणी यावेळी जाहीर करण्यात आली असून शहर अध्यक्ष म्हणून किशोर मगरे तर कार्याध्यक्ष म्हणून रवी गायकवाड यांची निवड करण्यात आली असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले। यावेळी उपस्थितांनी किशोर मगरे तसेच प्रल्हाद जाधव यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। राष्ट्रीय नेते आठवले साहेबांनी मागणी केलेली आहे, महायुतीचं काय त्यांचं हे आहे, जे लोकांना येतात पण आपले प्रयत्न आपण केले आहेत। हो तयारी आहे, हो नक्की सीट मंदिर आहे, नक्की मिळणार पाहिजे आणि मिळणार। नाही आज ऑफिसचं ओपनिंग इलेक्शनसाठी झालं की कसं इलेक्शनचं पण हे आहे आणि जवळजवळ म्हणजे 20 वर्ष ऑफिस बंद ठेवले होते। आज आपण हे ऑफिस आता अंकुरजी गायकवाड हे आपल्यामधून गेलेले आहेत आणि तिकडचं ऑफिस त्यांचं बंद होणार आहे म्हणून हे ऑफिस चालू व्हायला पाहिजे ही सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि म्हणून आणि आज त्यांच्या जागेवर निवड पण करायची आहे। सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवलेलं आहे आणि त्यांच्या जागेवर काही एखाद्या कार्यकर्ता आपण निवड करणार आहोत। सर्वांमध्ये मी कल्याण पूर्वेमधून इच्छुक आहे। जी नवीन शहर कार्यकारिणी होती ती कार्यकारिणी बरखास्त झाली अशी मागणी केलेली आहे, पण ऍक्च्युली रामदास आठवले किंवा वरतून कुठलाही तसा आदेश नाही आहे, त्याबाबत आपण काय सांगाल? नाही आठवले साहेबांच्या समोरच सांगितलं ना, म्हणजे आठवले साहेब असताना राष्ट्रीय आपला मासिम होते, आठवले साहेब राष्ट्रीय अध्यक्ष होते, पण त्यांच्या समोरच सांगितलं की कार्यकारिणी डोंबिवली शहराची बरखास्त झालेली आहे, आता नव्याने कार्यकारिणी आपल्याला करायची आहे। त्याच्यामध्ये काय म्हणजे असं मनात काही हे नाही, कार्यकर्ते बरखास्त गेले म्हणून काही कार्यकर्त्यांना हे नाही, परंतु माणूस गेल्यानंतर ती कार्यकारिणी बरखास्त होते आणि ती कार्यकारिणी बरखास्त केली आपण। नाही अंकुश गायकवाड आहे तर त्यांचे जे कार्यकर्ते आहेत तर त्यांनी सांगितलं की ही कार्यकारिणी आम्हाला लेखी असं कुठलाही आदेश नाही, असं काही नाही, लेखीचं काही नाही, नेते आहे, नेत्याच्या समोर आपण सांगितलं ना कार्यकर्ते बरखास्त झाले, लेखी पत्र पण काढलं पण ते आता नव्याने आपण जे नाराज आहे त्यांनी सांगतात त्यांची नाराज कशाला कोण आहे, जे आपलं घर आहे रिपब्लिकन पक्ष एक घर आहे, या घरामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना सामावून घेऊ आपण, काय त्याच्यामध्ये राहणार नाही। योजना म्हणण्यापेक्षा कसं, कारण का तिथे जी त्या कल्याण पूर्वेमध्ये जी सिच्युएशन झालेली आहे ती सिच्युएशन अशी आहे की कसं दोन्ही माणसांची भांडणं झालेली आहेत आणि त्या भांडणामध्ये दोन्ही माणसं निवडून येत नाही, तिसरात कोणतं निवडून येईल, आणि RPIचे जे मतदार मोठ्या प्रमाणे मतदार आहे म्हणून RPIने तिथे मागणी तिथे केली आहे। नाही त्यांचे मतभेद आहेत हे आपण त्यांच्या निदर्शन आणून दिलेलं आहे की म्हणजे दोन्ही माणसं येणार नाही निवडून आणि तिसरा कोणी नको यायला म्हणून रिपब्लिकन पक्षाला सीट द्यावी असं आपण त्यांना आपल्या नेत्याला आपण सांगितलेलं आहे की सर आपण ही सीट का मागावी, कारण का 1995 मला 86,000 मतं पडली होती या मतदारसंघात, या कल्याण म्हणजे पूर्ण कल्याण त्यावेळेला एकत्र मतदारसंघ होता आणि म्हणून आपला जास्तीत जास्त मतदार त्या ठिकाणी जे आहे कल्याण पूर्वेमध्ये आहे, तर त्यांच्याशी आपला जास्तीत जास्त संपर्क देखील आहे आणि सीट मागण्याचा प्रयत्न केले, शेवटी कसं पक्षासाठी काय करतात त्यांच्यावर आहे, नाही झालं तर आता मग बघू ते नंतरची गोष्ट आहे, पण आपण हा इच्छुक आहे। ओके ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या डोंबिवली शहर जिल्ह्याचं जिल्हा कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी माननीय कल्याण डोंबिवली शहर जिल्ह्याचे नगरसेवक तसेच भावी आमदार म्हणून माननीय प्रल्हादजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। आजच्या दिवशी हा कार्यक्रम ठेवण्याचं महत्त्व असं आहे की कल्याण डोंबिवली शहर जिल्ह्याचं कार्यालय अनेक वर्ष हा कार्यालय बंद ठेवण्यात आलं होतं, परंतु आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते
कार्यकर्ते आणि आमच्या सर्वांचे अतिशय प्रिय असे असणारे आमचे नेते माननीय अंकुश गायकवाड यांचं अकस्मात निधन झालं आणि त्या निधन झाल्यानंतर या ठिकाणी एक फार मोठी कोकिळ निर्माण झाली। त्यांच्या शोकसभेमध्ये माननीय रामदाजी आठवले साहेब तसेच ठाणा जिल्हा निरीक्षक सुरेशजी बालसिंग आमचे आदरणीय गौतमभाई सोनावणे आणि या सर्व कार्यकर्त्यांच्या समोर जिल्हा अध्यक्ष माननीय प्रहलाद जाधव साहेब यांनी कल्याण डोंबिवली शहर जिल्ह्याची कार्यकारिणी ही बैठक केलेली आहे। तसेच कार्यकारिणी बैठक झाल्यानंतर नव्याने कोणीतरी व्यक्ती या पदावरती देणे अत्यंत गरजेचं आहे म्हणून कल्याण डोंबिवली शहर जिल्ह्यात डोंबिवली शहरातील जे पदाधिकारी जे कार्यकर्ते होते त्यांना त्या त्या ठिकाणी त्यांना मोबाईलद्वारे व्हॉट्सअपद्वारे त्यांना कळवण्यात आलेलं आहे। त्यांना कळवलेलं असून ते ह्या इथं आले असतील कोणी नसतील आले कसला मतभेद नाही काही नाही सर्वांना आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रहलाद जाधव साहेब त्यांच्या व्यक्तीने रिसीव आपलं निवेदन द्यावं त्यांचे कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी येऊन चर्चा करावी आणि कल्याण डोंबिवली शहर जिल्ह्यात जी कार्यकारिणी या ठिकाणी पूर्वी होती त्या कार्यकारिणीमधून त्यांना काम करायची इच्छा आहे। त्यांच्यासाठी कल्याण डोंबिवली शहर जिल्ह्याचं कार्यालयाचं दरवाजा उभा हा संपूर्ण खुला आहे। या ठिकाणी जाधव साहेब यांच्या आदेशानुसार कल्याण डोंबिवली शहर जिल्ह्याची जी कमिटीच्या अध्यक्ष त्यांच्या आदेशानुसार आणि कमिटीच्या उपस्थितीमध्ये डोंबिवलीच्या जे कार्यकर्ते आहेत महिला कार्यकर्ते आमच्या ज्येष्ठ नेत्या माननीय पवार आई ह्यासुद्धा इथं उभ्या उपस्थित आहेत त्याशिवाय इतर कार्यकर्तेसुद्धा इथं आहेत म्हणून या ठिकाणी प्रहलाद जाधव साहेब यांना संपूर्ण अधिकार माननीय रामदाजी आठवले साहेबांनी त्याच दिवशी आमच्यासमोर दिला की तुम्हाला ज्या पद्धतीने कार्यकारिणी निवडता येईल आपण त्या पद्धतीने लवकर लवकर कार्यकर्त्याच्या आदेशाची घोषणा करा आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही तुम्ही कार्यकारिणी निवडून घ्या। तर ह्या ठिकाणी आता आमचे ज्येष्ठ नेते जे आमचे मेन म्हणजे ह्या जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष आहेत आदरणीय प्रहलादजी जाधव साहेब त्यांना कोणतीही कमिटी निवडण्याचा पूर्ण अधिकार माननीय आमदार रामदाजी आठवले साहेब ठाणा जिल्हा निरीक्षक बालसिंगे साहेबांनी दिलेला आहे। तसेच या कार्यक्रमाला बालसिंगे साहेब गौतम भाऊ येणार होते पण निवडणुकीचं काम कार्य असल्यामुळे त्यांना येता आलं नसते आम्ही बालसिंग साहेबांसुद्धा कळवलेलं आहे म्हणून त्या सर्वांच्या आदेशानुसार जिल्हा नेते माननीय प्रहलादजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। युवा अध्यक्ष जय जाधव आहेत कार्यकर्ती महिला कार्यकारिणी कल्याण डोंबिवली शहर जिल्ह्याची या ठिकाणी उपस्थित आहेत। मी जाधव साहेबांना कल्याण डोंबिवली शहर जिल्ह्याचा सेक्रेटरी या नात्याने विनंती करतो की आपण कल्याण डोंबिवली शहराच्या कार्यकारिणीची डोंबिवली शहराच्या अध्यक्षाची आपण या ठिकाणी निवड करावी त्याच्या नावाची घोषणा करावी अशी जाधव साहेबांना विनंती करतो। सर्वांचे माझे सगळे बंधू अंकुशजी गायकवाड या आपल्यामधून गेले आहेत आणि त्या दिवशी त्यांचं 8 तारखेला त्यांची शोकसभा झाली। त्या शोकसभेसाठी माननीय राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदाजी आठवले साहेबांच्या रवी गायकवाड त्यांची आपण कार्याध्यक्ष म्हणून 2 वर्षासाठी निवड करतोय आणि किशोर मगरे त्यांची डोंबिवली शहर अध्यक्ष म्हणून त्यांची 2 वर्ष त्यांची दोघांनी काम चांगलं जर केलं तर पुढे त्यांचं कंटिन्यू राहील नाहीतर तिथे देखील आपण कारण काय पक्षामध्ये पक्ष आपल्याला जर खरोखर वाढवायचा असेल पक्ष खरोखर उभं करायचं असेल ती आपल्याला तिथे आणायला पाहिजेत कारण काय काम करणारा जर माणूस त्याला संधी द्यायला पाहिजे म्हणून किशोर मगरेला आणि रवी गायकवाडला यांना 2-2 वर्षाची कार्याध्यक्षपदी रवी गायकवाड आणि डोंबिवली शहर अध्यक्षपदी किशोर मगरे यांची सगळ्या कार्यकर्त्यांच्या समवेत कल्याण जिल्हा युवा अध्यक्ष जय जाधव आमचे कल्याणचे सचिव कल्याण जिल्ह्याचे सचिव बर्वे या सगळ्या अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये असा आपण हा निर्णय घेतोय की हा निर्णय त्यांना 2 वर्षासाठी लागू आहे 2 वर्षामध्ये आम्ही चांगली कामगिरी केली तर त्यांना ते कंटिन्यू करणार आहे नाहीतर आपल्या त्या पदावर देखील किशोर मगरे असू दे किंवा रवी गायकवाड असू दे त्यांना हे करण्यात येईल निर्वाचित त्यांना 2 वर्षासाठी यांची आपण निवड करतो इथे पण मी आज त्यांना या ठिकाणी पत्र देतो आपल्यासमोर आपण देखील सगळ्यांनी
पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने कल्याण डोंबिवली महानगरपालिका जिल्हा व माजी नगरसेवक प्रल्हादजी जाधव साहेब तसेच जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी शहरातील कार्यकर्ते वार्डातील कार्यकर्ते माझ्या महिला भगिनी माझे युवक कार्यकर्ते या सगळ्यांच्या वतीने माझी जी निवड करण्यात आली आहे माननीय जिल्हा अध्यक्ष साहेब प्रल्हादजी जाधव साहेब तसेच युवक अध्यक्ष जय जाधव साहेब यांच्या उपस्थितीत तर खरोखर माझं हे जे कार्य आहे त्या कार्याचं मला फळ मिळालं आहे. भले 2 वर्षासाठी का होत नाही परंतु कुठेतरी पक्षाने दखल घेतली. माझी तर इच्छा नव्हती परंतु पक्षाला चेहरा मोहरा समाजामध्ये जाणारा पाहिजे, समाजाचं काम करणारा पाहिजे, समाजामध्ये वावरणारा पाहिजे, समाजाचे प्रश्न काय आहेत त्या प्रश्नांचं निवारण करणारा कार्यकर्ता लागतो आणि बोलका कार्यकर्ता लागतो आणि समाजासाठी लढाऊर्ती घेऊन पोलीस स्टेशन असो कोर्ट कचेरी असो इथे जाणारा कार्यकर्ता पाहिजे. तर ह्या दृष्टिकोनातून जाधव साहेबांनी माझ्यामध्ये ते गुण बघितले आणि त्या गुणाच्या अनुषंगाने त्यांनी बैठक घेतली जिल्हा कमिटीची आणि त्या कमिटीमध्ये त्यांनी डिक्लेअर केलं की कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला हे पद घ्यावं लागेल. माझी तर इच्छा नव्हतीच, मी जिल्हा उपाध्यक्ष होतोच परंतु घ्यावं लागेल तर मी बोललो ठीक आहे. आणि आठवले साहेबांनी देखील त्या दिवशी माझ्याशी चर्चा केली ह्या पदाच्या संदर्भात शोकसभेच्या दिवशी. तर मी बोललो जिल्हा अध्यक्ष साहेब जर देतील तर मी स्वीकारायला तयार आहे, मग ते कुठलंही संकट असो पक्षाच्या वतीने मी ते निभवण्यास तयार आहे. परंतु विषय असा आहे की जे काही लोक विरोधात आहेत जे काही जुने जे कार्यकर्ते आहेत मी सर्व कार्यकर्त्यांना इथे सामावून घेईल. मी जिल्हा अध्यक्षांना म्हणजे शब्द देतो की कुठल्याही कार्यकर्त्याला मी सोडणार नाही, कुठल्याही महिलांना मी सोडणार नाही. ज्याला ज्याला पक्षामध्ये काम करायचं आहे, संघटन बांधायचं आहे, कुठलीही अडीअडचण जर असेल तर ती मी सॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्न करीन. माझ्याच्याने जेवढं होईल तेवढं काम करण्याचा मी प्रयत्न करीन. मला जे 2 वर्षाचे म्हणजे 24 महिन्याची जी मुदत दिली त्या मुदतीच्या आत माझ्याकडून जर काही चुका झाल्या तर जाधव साहेबांनी त्याच्यावर कारवाई करावी, त्याबद्दल वादच नाही आहे. परंतु मी तर चुका करणारा व्यक्तीच नाही आहे. माझं काम हे माननीय आमचे नेते रामदासजी आठवले साहेबांना देखील माहिती आहे. मी 1998 पासून चळवळीमध्ये मराठवाड्याच्या चळवळीपासून मी ह्या चळवळीमध्ये आठवले साहेबांबरोबर जोडलेला कार्यकर्ता आहे. त्यानंतर मी जगनदादांबरोबर जोडलो. जगनदादा गायकवाड डोंबिवली जाधव साहेब आले त्यांच्या हाताखाली देखील मी कामच करत आलो आहे आणि त्या कामाचं फळ म्हणून मला या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जे शहर अध्यक्षपद मिळालं आहे त्याबद्दल मी खरोखर आभारी आहे. सर्व कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. इथेच थांब. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.